नाशिक ट्रेन जळगाव नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यात एकाच वेळी प्रसारित होणारी अग्रगण्य वृत्त आहे उत्तर महाराष्ट्र टाइम्स नगरयुगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी नगरच्या ब्राह्मण गल्ली माळीवाडा येथील शंकर बाबा सावली मठातील अंदाजे 20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल असलेली दानपेटी चोरून नेली आहे। याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र कोतवाली पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत अवघ्या 12 तासात आरोपीला ताब्यात घेतले। याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक 7 जानेवारी रोजी कमलेश लक्ष्मण जंजाळे राहणार ब्राह्मण गल्ली माळीवाडा अहमदनगर यांनी तक्रार दिली की पहाटे 4:15 सुमारास अज्ञातांनी ब्राह्मण गल्ली माळीवाडा येथील शंकरबाबा सावली मठातील अंदाजे 20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल असलेली दानपेटी चोरून नेली आहे। अशा फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास करत असताना कोतवाली पोलिसांनी मंदिरातील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचा गुन्हा करणारा आरोपी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आल्यामुळे त्याचा अभ्यास करता चोरी करणारा इसम हा रावशा असून तो माका तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर येथील राहणारा आहे अशी खात्रीलायक माहिती प्राप्त झाल्यामुळे गुन्हे शोध पथकाच्या अंमलदारांनी तात्काळ सदरील ठिकाणी जाऊन शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले। यावेळी त्याने आपलं नाव रोहिदास उर्फ रोह्या रावशा लक्ष्मण पलाटे वर्ष 38 राहणार मिरीनाका ते तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर असं असल्याचं सांगितलंय। अधिक चौकशी करतात आणि प्रथम उडवडीची उत्तर दिली त्यास प्राप्त सीसीटीव्ही पुराव्यांच्या आधारे अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे। तसेच चोरलेली दानपेटीही त्याने गांधी मैदानात एका फडक्या खोलीत लपवून ठेवल्याची माहिती दिल्यामुळे सदर ठिकाणावरून चोरून झालेली दानपेटी आणि त्यामधील रक्कम पंचांसमक्ष हस्तगत करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भानसी हे करत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भानसी पोलीस अंमलदार गणेश धोत्रे योगेश भिंगारदेवे एपी इनामदार शाहिद शेख सलीम शेख अतुल काजळे अभय कदम अमोल गाढे संदीप थोरात सुजय हिवाळे सोमनाथ राऊत इस्राईल पठाण दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुड्डू नितीन शिंदे आदींनी केली आहे। तर महाराष्ट्र टाइम्स साठी संजय सावंत अहमदनगर।